नमस्कार. दुधाविषयी, दह्याविषयी, तुपाविषयी असं आपण बघितलं मागच्या तासांमध्ये. आज आपल्याला बघायचं आहे ताक या पदार्थाविषयी. ताक हा असा पदार्थ आहे ज्याला खरोखर इनोसंट असं म्हणता येईल. म्हणजे असं की ताकामुळे कोणत्याही रोगामध्ये फार मोठी हानी झालेली आहे असं होत नाही. सर्व लोक ताक घेऊ शकतात एका विशिष्ट पद्धतीने त्याला संस्कारित करून. ज्यांना कफाचे काही विकार असतात, दमा असतो, अशांना फक्त ताक निषिद्ध सांगितलेला आहे. पण इतर सर्वांसाठी भोजनांते पिबेत तक्रम, रोजचं आपलं जेवण झाल्यानंतर जेवणाच्या शेवटी ताक घ्यावं असं सांगितलेलं आहे. मग हे ताक नेमकं कसं असावं बरं? आपण ज्या प्रकारचं ताक हल्ली डेअरी मधून तयार विकत आणतो किंवा वेगवेगळ्या प्रसिद्ध कंपन्यांची ताक छाछ या नावानी आपल्याला पिशव्यांमध्ये मिळतात, अशा प्रकारचं ताक घ्यावं का? ते चांगलं आहे का? तर खरं म्हणजे ते चांगलं नाही. कारण जसं ताक जुनं होतं तसे त्याचे गुणधर्म बदलतात. एरवी ताक हे इंद्राला सुद्धा प्रिय होतं किंवा इंद्राला त्याची गरज होती म्हणून तो पृथ्वीवर आला असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे काही ग्रंथांमध्ये. तर असं हे जे ताक आहे ते खरोखर उत्तम आहे. कोणी आणि कसं घ्यावं ताक? मुळात कसं घ्यावं? तर ताक जे आहे ते विरजण लावलेलं दही जेवढ्या प्रमाणात आपण घेऊ त्याच्या 10 पट पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आधी हे ताक किंवा दही म्हणूया ते चांगलं घुसळून घेऊन मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जावं आणि अजून अजून जास्त ते घुसळत जावं. अशा पद्धतीने केलेलं जे ताक आहे ते आपल्या शरीरासाठी खूप सहज पाचक असं होतं, सहज पचतं आणि शरीरासाठी हितकर ठरत. जेव्हा कोणाला वाताचा त्रास आहे म्हणजे गॅसेस होत आहेत, सांधे दुखत आहेत, अशा प्रकारच्या रुक्षतेच्या तक्रारी असणारी जी व्यक्ती आहे अशा व्यक्तीने ताक घेत असताना त्याच्यामध्ये सैंधव मीठ घालावं किंवा आपलं खडे मीठ आहे ते बारीक करून घालावं आणि छान घुसळून घुसळून हे ताक घ्यावं. ज्या व्यक्तींना पित्ताचा काही त्रास आहे, डोळ्यांची आग होणं आहे, केस गळणं आहे, केस पांढरं होणं आहे, पित्त ऍक्च्युअल ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं आम्ल पित्त होणं म्हणजे घशाशी आंबट येणं किंवा पोटामध्ये आग पडणं, पाईलचा त्रास असेल म्हणजे मूळ व्याधीचा त्रास असेल, हातांना पायांना सतत गरम अशा प्रकारचं फिलिंग असेल, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पित्त विकृतीमध्ये येतात. म्हणजे हे उष्णतेचे विकार आहेत. अशा लोकांनी हे ताक घुसळत असताना खडी साखरेची पिठी साखर सुद्धा त्याच्यामध्ये घालावी. म्हणजे सैंधव आहेच पण ही साखर सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करावी. आपली पांढरी साखर जी आपण बाहेरून आणतो ती साखर नव्हे बरं का. ही जी साखर आहे ही खडी साखरेची पिठी साखर किंवा बारीक केलेली जी खांडसरी आहे ती याच्यामध्ये घालू शकतो. कफाचा ज्यांना विकार आहे म्हणजे थोडीशी सर्दी होणं, अस्थमाचा त्रास नाही पण थोडासा कफाचा विकार आहे, स्थौल्य आहे, जडत्व आहे, सुस्ती येते आहे, अशा व्यक्तींनी ताक घेत असताना त्याच्यामध्ये बाहेर जो आपल्याला ताक मसाला मिळतो ज्याच्यामध्ये जिरेपूड असते, सैंधव असतं, थोडीशी मिरपूड असते, अशा प्रकारे बनवलेला जो ताक मसाला आहे तो घालून जरी ताक घेतलं तरी सुद्धा चालतं. ताक हे अगदी वाट्या वाट्यांनी भरभरून घ्यायचं नाहीये, त्यामुळे आपला अग्नी कमी होतो आणि त्यामुळे पचनाला त्रास होतो. कसं घ्यावं? थोडं थोडं घोटघोट जेवणाच्या मध्ये आणि किंवा जेवणाच्या शेवटी असं आपण वाटीभर ताक जरूर घेऊ शकतो, यापेक्षा जास्त नाही. ते चांगलं आहे म्हणून वारंवार उठसूट ते घेत राहणं हेही योग्य नाही. त्यामुळे आपल्या पाचनाग्नीवर पण परिणाम होतो आणि आपल्या शरीरामध्ये जो आम्ल गुणधर्म आहे म्हणजे आंबट गुणधर्म आहे तो सुद्धा वाढीला लागतो. त्यामुळे उठसूट ताक घ्यायचं नाहीये. पण लक्षात असू द्यायचं की ताक हे आपल्या यकृतासाठी सुद्धा, लिहेसाठी सुद्धा अत्यंत
हितकर आहे, त्यामुळे आपलं वजन योग्य प्रमाणात राखायचं असेल, जर आपल्या शरीरामधले वात पित्त कफ दोष हे संतुलित राखायचे असतील तर जरूर सर्वांनी ताक घ्यावं, मर्यादित प्रमाणात घ्यावं, संध्याकाळी 6 नंतर असं ताक घेणं टाळावं, दिवसा मात्र जरूर या ताकाचा समावेश आपल्या भोजनामध्ये करावा। धन्यवाद।